महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील पोडसा गावालगत कपाशीच्या शेतात दोन चितळ घुसले. गावातील मोकाट कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग केला. यात एकाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली तर दुसरे चितळ गावात शिरले. या चितळाला वाचविण्यासाठी गावकरी धावले, मात्र तोपर्यंत मोकाट कुत्र्यांनी त्याला गंभीर जखमी केले. गावकऱ्यांनी याची माहिती वन कर्मचाऱ्यांना दिली. मात्र तब्बल 2 तासानंतर वनकर्मचारी पोहोचले, मात्र तोपर्यंत चितळाने प्राण सोडले होते. वनकर्मचाऱ्यांना असलेल्या मुख्यालयाच्या ॲलर्जीमुळे गोंडपिपरी तालुक्यात अधूनमधून असल्या घटना घडत असून यावर वन्यजीव प्रेमींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील पोडसा गावातील वर्षभरापूर्वीच्या वाघ मृत्यूची चर्चा चांगलीच रंगली होती. धाबा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या या वाघ मृत्यूचे कारण वर्षभरानंतर वनविभागाला अजूनही समजले नाही. अशातच आता गावालगतच असलेल्या कपाशीत शनिवारी चितळ घुसले. कपाशीवर ताव मारण्यासाठी आलेल्या या दोन चितळांवर कुत्र्यांनी हल्ला केला. यातील एका चितळाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली तर दुसरे चितळ पोडसा गावात घुसले. त्याच्यावर गावकुत्र्यांनी हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले. लागलीच गावकऱ्यांनी वनविभागाला ही बाब सांगितली, मात्र संवेदनशील आणि राज्याच्या सीमेवर असलेल्या या परिसरातील वनकर्मचाऱ्यांना मुख्यालयाची ॲलर्जी असल्याचे प्रकर्षाने जाणवले. एवढ्या गंभीर घटनेची माहिती मिळूनही तब्बल 2 तासानंतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत जखमी चितळाचा जीव गेला. वेळीच उपचाराअभावी चितळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वन्यजीव गाव आणि गावालगतच्या परिसरात शिरकाव करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशातच वनकर्मचाऱ्यांना देखील मुख्यालयाची ॲलर्जी निर्माण झाल्याने त्यांचे देखील यावर नियंत्रण उरले नसल्याचे चित्र आहे. अधूनमधून घडणाऱ्या असल्या घटनेने वन्यजीव प्रेमिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगत असलेल्या पोरसा येथील कपाशीच्या शेत शिवारात दोन चितळ घुसल्याची घटना आताच घडली होती. गावातील कुत्र्यांनी त्या दोन चितळांचा पाठलाग केला. त्यातील एक चितळ हा जंगलाच्या दिशेने धूम ठोकला तर दुसरा चितळ मात्र कुत्र्यांच्या तावडीत सापडला आणि कुत्र्यांनी त्याला गंभीर असं जखमी केलं. गावकऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि गंभीर जखमी केल्याची माहिती तेथील वन कर्मचाऱ्यांना दिली, परंतु तब्बल 2 तासानंतर त्या ठिकाणी वन कर्मचारी पोहोचले आणि तोपर्यंत मात्र त्या चितळ्याचा मृत्यू झाला होता. जर कर्मचारी जर त्या ठिकाणी जर वेळेवरती जर पोहोचले असते तर कदाचित उपचार त्या चितळावरती झाला असता. त्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याची ॲलर्जी असल्यामुळे असे प्रकार वारंवार अधूनमधून घडत असतात आणि वन्यजीव असुरक्षित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावं. क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत, त्यामुळे चितळ सांबर व इतर प्राणी गावाकडे फिरतात किंवा गावाकडे येतात. अशात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे आणि तात्काळ वन्यप्राण्यांच्या मदतीकरिता वनविभाग तिथे हजर झाला पाहिजे. इथले स्थानिक नागरिक सुज्ञ असल्यामुळे ते वारंवार वनविभागाला माहिती देत असतात, परंतु वनविभागाचे कर्मचारी वेळेवर न पोहोचल्यामुळे वन्यप्राण्यांचा जीव जाताना काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे इथल्या वन कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून मुख्यालय राहण्याची गरज